आपल्या राज्य नेत्या साहेबांनी दिलेला आहे. आपल्या गावामध्ये आज त्या आपला शहीद वीर जवान शशिकांत शिंदे, शशिकांत पोपट शिंदे यांच्या वैद्यकीय दिवशी ते या ठिकाणी आले होते आणि त्या आपल्या जिल्ह्याची अवस्था पाहिल्यानंतर त्याच्या अगोदरच त्यांना प्रस्ताव दिला होता ग्राम पंचायतीच्या माध्यमातून आणि त्या वीर जवानाच्या स्मरणार्थ तातडीने ताईने त्या ठिकाणी वेटिंग शेडसाठी 5 लाख रुपये आणि दफन शेड याच्यासाठी 6 लाख रुपये निधी तात्काळ त्या ठिकाणी आम्ही जे दफन शेड जाऊन ताईन समावेश त्या ठिकाणी मंजूर करून घेतला. निश्चित स्वरूपानं आपण सर्वजण पाहतात की ताईचं आपल्या गावावर विशेष असं प्रेम आहे. आज मी त्यांच्याबरोबर भाजपमध्ये काम करतो परंतु मागच्या काळामध्ये त्या सेनेमध्ये ज्या ज्या वेळेस होत्या त्या त्यावेळेस आपण सर्वांनी पाहिलं असेल त्यावेळेस सुद्धा त्यांची कामं या गावामध्ये सातत्याने होतं. आसाम मंडप असेल त्या देवीचा सावमंडप असेल पाण्याच्या टाक्या बऱ्याचशा ताईच्या माध्यमातून या गावामध्ये आल्या आणि या गावामध्ये 2014 ज्यावेळेस भीषण असा दुष्काळ या ठिकाणी पडला होता त्या दुष्काळामध्ये ताईंनी चारा छावणीचं नियोजन या ठिकाणी केलं आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांची आमची नुसती शेतीवाडीच नाही तर पेमदार असतील आणि पंचक्रोशीतील सर्व जनावरं एका ठिकाणी जिवंत ठेवण्याचं काम पुण्याचं काम आणि शेतकरी बांधवांना ग्रस्त देण्याचं काम ताईने त्यांच्या माध्यमातून केलं आहे. निश्चित स्वरूपानं ताईंचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि उद्याच्या घडीला ज्यावेळेस आपल्याला ताईच्या वडातून मुक्त होण्याची ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस सुद्धा आपण निश्चित स्वरूपाने या शिंदेवाडी गावामधून भरभरून असं मता देखील ताईच्या ताईंना आपण देणारच आहोत कारण तीच आपली खरी उत्तराई ठरेल. या ठिकाणी ताईं समर्थ आलेले जुन्नर पंचायत समितीचे सदस्य संपन्न दिलीपराव गाजळे, विघ्नर सरकारचा अग्रगण्यांचे संचालक संतोष नाना खरे, राजू शेठ आहेर, सर्व सन्माननीय व्यासपीठ सरपंच उपसरपंच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आपण सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो ताईंना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे गोळेगाव जिल्हा या ठिकाणी त्यांना सातत्याने फोन येते म्हणून आपण थोडंसं आटकतो इतर भाषण न घेता माझ्या अगोदर तो सरपंच बोललेले आता डायरेक्ट या ठिकाणी ताई आपल्या बरोबर भाऊ यानंतर सन्माननीय रोहिदास शेख शिंदे हे या ठिकाणी आपल्या मनोभूती या ठिकाणी व्यक्त करणार. आज या ठिकाणी विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आणि भूमिपूजनासाठी आपल्या गावच्या आपल्या गावाला मी प्रेम करणाऱ्या सुभाषताई भुसके हे या ठिकाणी आले आहेत. त्यांनी या ठिकाणी यापूर्वी या ठिकाणी जो हनुमान सभा मंडप आहे या ठिकाणी ताईच्या काळामध्ये पूर्वी निधी आलेला उपलब्ध झालेला आहे. कापरवाडीसारख्या ठिकाणी असेल, इटक्यामाळसारख्या ठिकाणी असेल, नव्हे तर घोडेसारख्या ठिकाणी प्रत्येक गावाविभागात त्यांनी या ठिकाणी येतो ज्या ज्या ठिकाणी खायचा वाटा म्हणून जे ज्या लोकांनी मागणी केली त्या ठिकाणी ते पूर्ण करण्याचं काम ताईंनी केलेलं आहे. आणि ताई हे गाव नेहमी कामाची कदर करणारे माणसं आहेत. जरी तुम्ही मागच्या वेळेस अपक्ष होत्या परंतु आमच्या गावाने तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरला ठेवण्याचं काम केलेलं आहे. आज तो या ठिकाणी ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस जनता काम बरोबर राहील. या ठिकाणी काय असेल ज्या ज्यांचा ही विकास कामांबरोबर नक्कीच राहील अशी तुम्हाला मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि ताईंना या ठिकाणी बरोबर येतो अशी या ठिकाणी बरोबर करण्याची प्रार्थना करतो. थांबतो. चैतन्य ज्वेलर्स दसरा व दिवाळी महोत्सव 2022-2023. दिवाळी महोत्सवाच्या निमित्तानं जितक्या वजनाचे सोने तितक्याच वजनाची चांदी अगदी मोफत 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत. सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू. चैतन्य ज्वेलर्स आपल्या हक्काची आपली पेढी दागिने अनुरूप ज्यांनी खुलेल तुमचं रूप. चैतन्य ज्वेलर्स मुख्य शाखा मुंजाबाद चौक ओतूर, शाखा नंबर 1 मातोश्री कलेक्शन शेजारी त्रिमूर्ती मंगल कार्यालय नाशिक रोड आळेफाटा. ओतूर साठी संपर्क क्रमांक 98-90-25-63-45 तर आळेफाटा शाखेसाठी संपर्क क्रमांक 89-56-36-36-37. चैतन्य ज्वेलर्स ऑफर फक्त 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत. सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू आहे तर गोल्ड डिपॉझिट लोन देखील सुरू आहे.